नमस्कार मित्रांनो, टेक्निकल SMW आयटी अक्कलकोट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे फाईलमध्ये महत्त्वाचे 5 पॉइंट बघणार आहे। पहिला इंट्रोडक्शन, दुसरा मटेरियल, तिसरा एलिमेंट्स ऑफ फाईल, चौथा कट ऑफ फाईल, पाचवा टाइप्स ऑफ फाईल। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ मी रोजच्या रोज अपलोड करत असतो। फाईल हे कटिंग टूल असून फाईलचा उपयोग पृष्ठभागावरील जादा धातू काढणे, जॉब योग्य साईजमध्ये आणणे व त्याला फिनिशिंगमध्ये बनवणे, जॉबचे अनावश्यक काम घासकाम करून नको असलेले मटेरियल काढून टाकण्यासाठी फाईलचा उपयोग केला जातो। सर्वसाधारणपणे फाईल हा हाय कार्बन स्टील किंवा हाय ग्रेड कास्ट स्टीलपासून बनवितात। फाईलच्या बॉडीवर हार्डनिंग व टेम्परिंग केलेले असते। तिसरा एलिमेंट्स ऑफ फाईल। फाईलचे पुढील वेगवेगळे पार्ट आहेत। पहिला पॉइंट किंवा टीप। टँकच्या विरुद्ध बाजूस असणाऱ्या भागास टीप किंवा पॉइंट असे म्हणतात। दुसरा फेस किंवा साईड। फाईलच्या रुंद भागावर दाते पाडलेले असतात, त्याला फेस किंवा साईड म्हणतात। तिसरा एज। फाईलच्या फेसच्या कडा म्हणजे एजेस होय। चौथा हिल। फाईलच्या फेसवर दाते नसलेल्या भागास हिल असे म्हणतात। पाचवा शोल्डर। फाईलची बॉडी आणि टँग यांना जोडणारा वक्राकार भाग म्हणजे शोल्डर होय। सहावा टँग। फाईलच्या ज्या भागावर हँडल बसवितात त्या अरुंद व निमोत्या भागास टँग म्हणतात। सातवा हँडल। फाईल पकडण्यासाठी टँगवर बसवलेल्या भागास हँडल असे म्हणतात। आठवा फेरूल। हँडल क्रँक होऊ नये म्हणून हँडलवर जी धातूची रिंग बसवलेली असते तिला फेरूल असे म्हणतात। चौथा कट ऑफ फाईल। व्याख्या, फाईलच्या फेसवर असणाऱ्या दात्यांच्या रचनेला कर्स ऑफ फाईल असे म्हणतात। फाईलच्या पृष्ठभागावर असणारे दाते हे कर्स पाडून तयार केलेले असतात। वेगवेगळ्या कटच्या फाईल वेगवेगळ्या कामासाठी वापरले जाते। कटचे पुढील 4 मूलभूत प्रकार आहेत। पहिला सिंगल कट। सिंगल कट फाईलच्या पृष्ठभागावर असणारे दाते एकाच दिशेने पाडलेले असतात, याला सिंगल कट फाईल असे म्हणतात। दुसरा डबल कट। डबल कटला क्रॉस कट असेही म्हणतात। डबल कट फाईल ज्यादा जोराने मटेरियल कट करते, हार्ड धातूंसाठी उपयुक्त आहे। डबल कट फाईलमध्ये दात्यांचा कोन हे वेगवेगळा असल्यामुळे पिनिंग कमी होते। तिसरा रास्प कट। रास्प कट फाईल हे वरील प्रत्येक दात स्वतंत्र धारदार पॉइंटने असून ते एका सरळ रेषेत असतात। रास्प कट फाईलचा उपयोग लाकूड, लेदर व इतर सॉफ्ट मटेरियलसाठी फाईलिंग करण्यासाठी केला जातो। चौथा करोड कट। करोड कट हे फाईलची कापण्याची क्षमता जास्त खोलवर असते। या कटला फिक्सन कट, ट्रेड कट, मिल्ड कट किंवा सर्क्युलर कट असेही म्हणतात। ही फाईल ॲल्युमिनियम, टीन, कॉपर व प्लॅस्टिक सारखे नरम मटेरियल फाईलिंग करण्यासाठी उपयुक्त असते। पाचवा टाईप्स ऑफ फाईल। फाईलचे प्रकार, वेगवेगळ्या आकाराचे जॉब फाईलिंग करणे शक्य व्हावे यासाठी फाईल्स वेगवेगळ्या आकाराचे बनवलेले असतात। फाईलचा आकार हा नेहमी त्यांच्या काटछेदानुसार दिला जातो। क्रॉस सेक्शननुसार फाईलचे पुढील प्रकार आहेत। पहिला फ्लॅट फाईल। फ्लॅट फाईलचा क्रॉस सेक्शन आयताकृती असतो। या फाईल आतील व बाहेरील पृष्ठभाग फाईलिंग व फिनिशिंग करण्यासाठी उपयोग केला जातो। दुसरा हँड फाईल। हँड फाईलचा क्रॉस सेक्शन फ्लॅट फाईलप्रमाणेच आयताकृती असतो। या फाईलची रुंदी पूर्ण लांबीत सारखी असते, म्हणजेच या फाईलचे एजेस हिलपासून पॉइंटपर्यंत समांतर असतात। या फाईलच्या फेसवर डबल कट दाते असतात। तिसरा स्क्वेअर फाईल। स्क्वेअर फाईलचा क्रॉस सेक्शन चौरसाकृती स्क्वेअर असतो। फाईलचा उपयोग स्क्वेअर होल, आतील चौकोन कॉर्नर, बाहेरील आयताकृती गाळे किवे व स्प्लाइन फाईलिंग करण्यासाठी केला जातो। चौथा राऊंड फाईल। राऊंड फाईलचा क्रॉस सेक्शन गोलाकार असतो। या फाईलचा उपयोग होलचा व्यास वाढवण्यासाठी आणि अंतर्वक्र आतील सरफेस फाईलिंग करण्यासाठी केला जातो। पाचवा हाफ राऊंड फाईल। हाफ राऊंड फाईलचा क्रॉस सेक्शन वर्तुळाखंडाप्रमाणे असतो।
या फाईलचा उपयोग आतील वक्राकार सरफेस फाइलिंग करण्यासाठी केला जातो. एक सरफेस प्लेट असल्याने हिचा उपयोग फ्लॅट सरफेसवरही करता येतो. 6. ट्रँग्युलर फाईल. ट्रँग्युलर फाईलचा क्रॉस सेक्शन समभुज त्रिकोणाप्रमाणे असतो. या फाईलचा उपयोग 60 डिग्रीपेक्षा मोठ्या साईजचे कोनाकृती गाळे कॉर्नर फाइलिंग करण्यासाठी केला जातो. 7. नाय पेज फाईल. नाय पेज फाईलचा क्रॉस सेक्शन शार्प ट्रँगलप्रमाणे असतो. दोन्ही फेसमधील कोन 10 अंश असतो. नाय पेज फाईलचा उपयोग 10 अंशपेक्षा मोठ्या साईजचे व्ही नॉनचेस अरुंद गाळे व अँगल्स फाईलिंग करण्यासाठी केला जातो. 8. वार्डिंग फाईल. या फाईलचा क्रॉस सेक्शन आयताकृती असतो, परंतु या फाईल्स जाडी नाही अत्यंत कमी असतात, तसेच पॉईंटकडे ज्यादा निमुळत्या असतात व लहान साईजमध्ये मिळतात. वार्डिंग फाईलचा उपयोग अरुंद गाळे कुलपांच्या चावीचे गाळे फाईलिंग करण्यासाठी केला जातो. हे 8 फाईल वर्कशॉपमध्ये सर्वसाधारण कामासाठी वापरले जातो. मित्रांनो, मस्तिष्क आणि फिटर रिलेटेड मी दररोजच्या दररोज व्हिडिओ तयार करत असतो आणि त्या व्हिडिओचा लिंक माझ्या ग्रुपवर सेंड करत असतो. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जरा जॉईन व्हायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा लिंक दिलेला आहे, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे फिटर आणि मस्तिष्क रिलेटेड माझ्याकडे भरपूर टेस्टचे लिंक आहे, त्याचा लिंक मी ग्रुपवर दररोजच्या दररोज सेंड करत असतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.